भाजपकडून राज्यसभेकरता 3 उमेदवारांची यादी जाहीर. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर. शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर. उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती. नारायण राणे आणि पंकजा मुंडेंचा राज्यसभेचा पत्ता कट. भाजपकडून राणे आणि पंकजांना उमेदवारी नाही. काँग्रेसमधून आलेल्या अशोक चव्हाणांना मात्र संधी. राज्यसभेकरता राष्ट्रवादी काँग्रेसची अजूनही खलबतं सुरूच. अद्याप उमेदवाराची घोषणा नाही. प्रफुल्ल पटेलांना संधी मिळण्याची चर्चा. काँग्रेसकडून राज्यसभेकरता 4 नावांची घोषणा. महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे तर राजस्थानातून सोनिया राज्यसभेची उमेदवारी. संगमनेरच्या सभेत उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्ला बोल. हे तर फोडणवीस, दुसऱ्यांची घरं फोडतात. ठाकरेंची फडणवीसांवर विखारी टीका. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार ही अफवा. खासदार कोल्हेंसह प्रशांत जगताप यांच्याकडून विलीनीकरणाच्या बातम्यांचं खंडन. उपोषणाच्या 5व्या दिवशी मनोज जरांगेंची प्रकृती जास्त खालावली. जरांगेंच्या नाकातून रक्तस्राव. अखेर जरांगेंवर उपचार सुरू. छत्रपती संभाजीनगरात मराठा समाज आक्रमक. क्रांती चौकात आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. पिपरीतील धोकादायक इमारत अखेर जमीनदोस्त. रात्री अचानक इमारत झुकल्यानं उडाली होती खळबळ. शंभू बॉर्डरवर पुन्हा धुमश्चक्री. पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधुराची नळकंडी फोडली. सलग दुसऱ्या दिवशी तणावाची स्थिती.